शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। आसमानी संकटांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल, महाविकास आघाडी सरकार मात्र उदासीन। गेल्या आठवडाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे। अनेक बागांमध्ये पाणी साचून राहिल्याने डावणी, उकाड्या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। दुसरीकडे उत्पादनात घट होणार आहे तर वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चही वाढला आहे। गेली 3 वर्ष शेतकरी कोविड, लॉकडाऊन आणि दरातील चढ उतारांचा सामना करतो आहे। त्यात या शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार धावून आल्याचं दिसत नाही। गेल्या आठवडाभर खानापूर तालुक्यामध्ये तसेच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। खानापूर तालुक्यामध्ये द्राक्ष बागांचं क्षेत्र जास्त आहे। इम्पोर्ट करण्यायोग्य द्राक्षांचं उत्पादन खानापूर तालुक्यातील लेंगरे, देवीखिंडी आणि घाटमाथ्यावरील पळशी हिवरेसारख्या गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असतं। ह्या सर्व द्राक्ष बागायतदारांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसला आहे। सातत्यानं ढगाळ वातावरण तसेच होणारा पाऊस आणि गारपीट यामुळे द्राक्ष बागायतदारांचा उत्पादन खर्चही वाढलेला आहे। तसेच फळ घड कुजणे, डावणीसारखे रोग द्राक्ष बागांवर पडत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो आहे। त्या संदर्भातच आपण संवाद साधला आहे लेंगरे येथील एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांशी। पावसामुळे कूज झाले की घरात मणी राहत नाहीत ना? मणी राहत नाही। हा, आणि अशा वातावरणामुळे रोग कोणकोणते पडतात? जास्त डावणी, करपापुरी। हा, डावणी जास्त। हा, आणि डावणीचा खर्च औषध आता पावसामुळे औषध पण मारता येत नाही। मारता येत नाही, 4 दिवस पाऊस आहे रोज। हा, रोज खाली चिखल, त्यामुळे औषध मारता येत नाही। पाणी पाणावर आहे। हा हा, आणि चिखल खाली। हा, त्यामुळे ट्रॅक्टर चालत नाहीत। चालत नाही। हा, आणि रोज पाऊस सकाळ संध्याकाळ रोज आहेत। हा, असं वातावरण असल्यामुळे औषधाचे आता कसं आहे, युरोपियन द्राक्षासाठी रेसिड्यू पण बघितलं जाते ना। हा, रेसिड्यू फ्री द्राक्ष, थोडं रिव्हर्स आलेट, दामप्रो वगैरे, म्हणजे कमी हे औषध वापरायला लागतात। नाही नाही, त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो। उत्पादन खर्च वाढणार, किती वाढतो एकरी उत्पादन खर्च? आता रोज औषध एकरी आहेत की 5000-6000 रोज आहेत डेली असं मारायला लागतात? एक चांगले औषध मारायचं म्हणल्यानंतर थोडा उत्पादन खर्च वाढतो। वाढतो, ऊन पडले, आता पावसानंतर ऊन पडणार आहे। हा, ऊन पडल्यानंतर मग पडणार आहे, त्यामुळे डावणीचा प्रादुर्भाव होणार आहे। म्हणजे हे जे काळे दिसत आहेत हे झाले, ते कामात न गेलाय, कूज झाले, ते कूज झाले, त्यामुळे ते उत्पादनावर परिणाम होते। गड आपोआप गळून जातात, म्हणजे घडात मणीच राहत नाहीत, कूज होते। शासन काय सहकार्य वगैरे? शासन काय सहकार्य, काय नसते, हे फक्त आपलं सांगायचं असतं। रिपोर्ट बघून या, पंचनामे करा, एवढेच येत। माल पण कमी निघाला पावसामुळे, माल पण कमी निघाला, म्हणजे ते वादळ आहे, नंतर कधी धुकं पडतंय, कधी पाऊस येतोय, रोज परिणाम वेगवेगळे आहेत। आता डिसेंबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे।
असं होत नाही ना जास्त नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुझा पाऊस तर झालं आहे. पाऊस पडल्यामुळं बऱ्याच प्लॉटमध्ये किंवा कुठं कुठं आमच्याही प्लॉटमध्ये कुठं कुठं दवण्याचे स्पॉट दिसायला लागलेत. डायरेक्ट घाडावर आलेत. आणि दुसरी गोष्ट करप्याचा बी प्रॉब्लेम आहे. मनी क्रॅकिंगची समस्या आहे. अशा प्रकारचं प्रॉब्लेम हे झालेले आहेत. त्याच्यामुळे उत्पादन खर्च उत्पादन खर्चात भरपूर म्हणजे कमतरता येणार आहे. दुसरी गोष्ट उत्पन्नात उत्पन्नात म्हणजे ज्या वेळेला झाडाची मुळी खाली कमी चालते पाणी भरपूर खाली जमिनीत असतं त्यावेळेला मुळी काही सुद्धा काम करत नाही. त्यावेळेला जी काय अन्न घटक उचलायचं आहे झाडाला ते उचलता येत नाहीत. मग आमच्या स्टोरेजवर त्याला ते वजन काय येत नाही ते आणि एकदम कमी वजनाचे द्राक्ष तयार होणार असा प्रकारचा प्रॉब्लेम येणार. म्हणजे ज्यांना प्रत्येकांना कोणालाही टनेज मिळणार नाही अशा प्रकारचा प्रॉब्लेम हे पुढं येणार. आणि जरी ह्यातनं वाचली तर वजन येण्याचा प्रश्न आहे. ह्यातनं जर वाचन आले तर कोणाचंही पैसे होणार नाहीत असा विषय. आणि एकीकडे उत्पन्नात घट आणि ह्यातनं जर पाऊस नाही थांबला तर आणि दुसरी गोष्ट धावण्यानं करप्यानं जी काय घड खराब होणार आहे ते एक उत्पन्नात घट होणारच आहे. त्यात दुसरीकडे महागाई पण वाढली. महागाई वाढली आहे आणि औषधाचा दर बी कुठं कमी आहे तर भरपूर आहे दर. आणि दुसरी गोष्ट ही जी ह्यातनं जर वाचन आली तर पुरेपूर नुकसान आहे. जर समजा जर हे वातावरण असंच राहिलं अजून एक दोन तीन दिवस किंवा काय आणि जी काय प्रॉब्लेम आहेत ते आता दिसणार नाहीत तुम्हाला कुठल्याही द्राक्ष प्लॉटमध्ये. जे जेव्हा तुम्हाला वातावरण क्लिअर होईल आणि ऊन पडायला लागेल त्यावेळेला हे प्रॉब्लेम पूर्णपणे प्लॉटमध्ये दिसायला सुरुवात होणार. त्यावेळेला कळणार लोकांना की बाबा आपला प्लॉट गेलाय का आहे हे आता काहीही सांगू शकत नाही. अशा प्रकार अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजे आता लगेच पंचनामे केले तर नुकसान दिसणार नाही अजिबात दिसणार नाही. आता ह्याचं परिणाम ज्या वेळेला वातावरण क्लिअर होईल आणि ऊन पडायला लागेल त्यावेळेला ह्याचं जी काही प्रॉब्लेम आहे त्याच्या बागत जे डावणी म्हणा करपा म्हणा किंवा बाकीचा कुज म्हणा ह्याचं जे प्रकार आहे ते तुम्हाला ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात दिसणार आहेत. ऊन पडल्यानंतर वातावरण क्लिअर झाल्यानंतर दिसणार आहेत. त्यावेळेला कळणार आहे प्लॉट आपला कितपत आहे आणि कितपत नाही अशी परिस्थिती राहणार. आता गेली 3 वर्ष द्राक्ष बागांची काय स्थिती होती. आता गेली 3 वर्ष जरी जर वर्षी सुरुवातीला पाऊस राहतो द्राक्ष बागेतनी तर सुरुवातीलाच कळतंय माणसाला की आपल्या प्लॉटमध्ये काय नाही असं होत होतं किंवा धावण्यानं किंवा करप्यानं प्लॉट जात होते. पण आता कसं झालंय लोकांचं प्लॉट तयार म्हणजे 50% तयार झालेत आणि नंतर पावसानं हे हजेरी लावल्यामुळं माल सेटिंगमध्ये असून तयार असून जर ह्याच्यात पुढं नुकसान झालं तर माणसांचा खर्च जे व्हायचा तो झाला पूर्ण. जो खर्च करायचा लेबर खर्च औषधाचा खर्च हा पूर्ण झालेला आहे आणि त्यात नुकसान म्हणलं की हे लय मोठं नुकसान आहे. म्हणजे भविष्यात आता येत्या 15 महिन्याभरात कळेल हे फक्त 15 दिवसातच कळेल महिना पण नाही. द्राक्ष बागायतदारांना शासन गेले 3-4 वर्षात कशी भूमिका राहिली शासन आजपर्यंत तरी काही म्हणजे भूमिका म्हणून काय राहिली मदतीचा वगैरे काहीच नाही. कर्ज निदान कर्ज नाही करता आलं व्याज माफीचा वगैरे काही प्रकार नाही. प्रत्येक गोष्टीला असंच झालेलं आहे की जे थकीत आहे त्याला सवलत मिळालेली आहे. जे रेग्युलर आहे त्याला काही सवलत मिळालेली नाही. काही भेटली आजही नाही अजिबात नाही भेटली. माझं काय म्हणणं आहे की शासनानं पंचनामा करायला ज्या वेळेला वातावरण क्लिअर होईल त्यावेळेला ते पंचनामा करावेत शासनानं. त्याच्या अगोदर जर पंचनामा केलं तर तुम्हाला नुकसान हे काही दिसणार नाही. आणि नुकसान न दिसल्यामुळं त्याचं पंचनामा एकदम म्हणजे काय केलं न केलं काय फरकच नाही असं होणार आहे. गेल्या 3 वर्षात काय मदत दिली आहे का सर आजपर्यंत. तर गेल्या 3 वर्षात काही मदत नाही आणि जरी दिली तरी 5,000-10,000 तेवढा तर दिवसाचा औषधांचा खर्च आहे एका स्प्रेचा खर्च आहे तेवढा.